मनीषा बिले. योगिताज किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. काजू मोदक किंवा तळणीचे मोदक, उकडीचे मोदक, फुलांचे मोदक, भरपूर मोदकांच्या व्हरायटी आपण पाहिलेल्या आहेत. आज मुलांबरोबर सगळ्यांच्या आवडीचे चॉकलेट फॅन्सी मोदक, फॅन्सी चॉकलेट मोदक आपण पाहणार आहोत. करायला अतिशय सोपे आहेत, फक्त दोन वस्तू आपल्या घरातच आहेत, त्याच आपण घेऊन हे मोदक बनवणार आहोत. अप्रतिम चवीचे हे मोदक लागतात, तुम्ही रेसिपी पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल. तर साहित्य काय काय घेतलं आणि कसे बनवले ते पाहूया. चॉकलेट मोदक बनवण्यासाठी मी इथे 1/4 किलो काजू घेतलाय. आता हा 2 पाकळीवाला काजू आहे. तुमच्याकडे याच्यापेक्षा छोटा असेल काजू तो घेतला तर तुमचे मोदक जे आहेत ते अजून स्वस्त पडतील. माझ्याकडे हा घरात आणलेला होता म्हणून मी हा वापरलाय. हा 1/4 किलो काजू आहे. काजूला जर साल वगैरे कुठे काय असेल तर ते सगळे काढून काजू क्लीन करून घ्यायचे व्यवस्थित. त्यानंतर 1/4 किलोसाठी मी 200 ग्रॅम साखर घेतली आहे. 25 ग्रॅम मी इथे कोको पावडर घेतली आहे. डार्क वाली जी असते कोको पावडर ती आपल्याला वापरायची, चांगल्या ब्रँडची, म्हणजे आपले मोदक पण तेवढेच छान होतात. 1 टेबलस्पून तूप वापरले मी आणि इथे मी 1/2 कप पाणी वापरणार आहे पाक बनवण्यासाठी. एवढंच आपल्याला साहित्य लागणार आहे. आता आपण मोदक बनवायला घेऊया. त्यासाठी हे जे काजू आहेत त्याची मिक्सरला आपल्याला पावडर करायची आहे. थोडे थोडे काजू घालून अगदी पल्स मोडवर, म्हणजे बंद सुरू असं करत हे काजूची पावडर बनवायची आहे. आणि ती पावडर आपल्याला चाळून घ्यायची आहे, म्हणजे एका टेक्स्चरची स्मूथ अशी पावडर मिळते आपल्याला. आणि पावडर बनवताना काय करायचं, चाळल्यानंतर जे वर थोडंसं कडक राहतं ते पुढच्या लॉटमध्ये काजू बरोबर आपण बारीक करून घ्यायचं, म्हणजे एकसारखी पावडर आपली तयार होते. काजूची आता मिक्सरला मी ही अशी फाईन पावडर करून घेतली आहे. चाळल्यानंतर बघा कसं होतं, थोडे थोडे घालून लावायचे, चाळायचं आणि वरचं पुन्हा टाकायचं. असं केलं तर अशा प्रकारे मस्त अशी पावडर आपल्याला मिळते. आता आपण बनवायला घेऊया. आपण काजू मोदक करताना जो पॅन घेणार तो जाड बुडाचा घ्यायचा किंवा नॉनस्टिकचा घ्यायचा, शक्यतो नॉनस्टिकचा घेतलेला जास्त चांगला. कारण काजूचं काय होतं की पटकन खाली चिटकतात. मी आता इथे 1/2 कप पाणी घालते. पाण्यात आपल्याला घालायची साखर. गॅस आता सध्या मी मोठाच ठेवलाय. आपण साखर थोडी वितळवून घेऊया आणि या साखरेचा आपल्याला 1 तारी पाक बनवायचा आहे. पाकाचं पण टेन्शन घ्यायचं नाही, मी तुम्हाला दाखवतेच अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही पण बनवू शकता. मग आता अगदी 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. आता पाकाला आपल्या चांगला असा फेस येतोय. अशा प्रकारे फेस आला की हा पाक आपला तयारच असतो. पण टेप दुसरी पण दाखवते मी तुम्हाला. आपण हळ्यावर 1 ड्रॉप घ्यायचा आणि अशा प्रकारे पाडून बघायचं. शेवटचा जो ड्रॉप आहे ना तो बघा कसा खेचला जातो. हा ड्रॉप खेचला जातो म्हणजे हा पाक आपला तयार आहे. गॅस आता स्लो करते मी इथे आणि यात आता आपल्याला घालायचंय साजूक तूप. तुपामुळे ग्लेझिंग पण छान येतं आणि टेक्स्चर पण छान राहतं. त्याचसोबत मी यात घालते कोको पावडर. 3 टेबलस्पून आहे ही. आता ही कोको पावडर चांगली मिक्स झाली आपली याच्यात. आता ही काजूची जी पावडर आपण केली आहे ती घालणार आहोत. बघा कशी मस्त पडतेय ती. आता हे सगळं मिक्स करायचंय. कोको पावडर आणि आपण जेव्हा घालणार तेव्हा आपला गॅस एकदम स्लो पाहिजे, नाहीतर कोको पावडर जी आहे ना ती पटकन जळून जाणार. हे पहा कसं मस्त टेक्स्चर आलं त्यांना ते. आता स्लो गॅसवरच हे मिश्रण आपल्याला थोडस अजून एकजीव करून घ्यायचंय. पॅनला सोडून याचा असं गोळा झाला पाहिजे म्हणजे हे तयार झालं. आता तुम्हाला दिसेल तर हळूहळू या मिश्रणाचा गोळा होत चाललाय. खूप गोळा होईपर्यंत थांबायचं नाही. तुम्ही म्हणाल पूर्ण पॅनला सोडेल तर ते खूप मिश्रण इथेच सेट होऊन जाणार. हे पण अशा प्रकारे आपण थोडस चमच्यावर एका घेऊन टेस्ट करायचंय. टेस्ट म्हणजे चवीने नाही तर आपण याचा गोळा बनवून पाहणार आहोत ते पण दाखवते. हे सेट होईपर्यंत आपण थोडस हे हलवत राहायचंय. हे मिश्रण खूप जास्त गरम असतं त्याच्यामुळे ह्याच्यात बोट वगैरे घालायचं नाही. हाताला जर चिकटलं तर हाताला लगेचच भाजणार. हे आता चमच्यावर घेतलेलं मिश्रण हातावर घेऊन बघायचं थोडस. हे बघा अजून हे व्हायचंय कारण हे बघा स्पूनला हे चिटकतंय म्हणून हे आपण पुन्हा आतमध्ये घालूया. अजून थोडस व्हायला पाहिजे. आता हे मिश्रण थोडं थंड झालंय आपण घेऊन बघूया हातावर. गरम आहे खूप अजून पण. त्याचा गोळा झाला पाहिजे थंड झाल्यानंतर म्हणजे ते झालं. हे बघा ह्याचा आता गोळा होतोय. हे
आता चांगलं सेट झालंय, गॅस बंद करते मी आणि असंच थोडस हलवत हे मिश्रण थंड करते. कारण जर तुम्ही सोडून असंच दिलं ना तर पॅनला खाली हे मिश्रण जाऊन चिटकणार, कारण कोको पावडर आणि जळणार आणि मग आपल्या मोदकांना जळका वास येणार. त्याच्यामुळे थोडेसे सावधानतेने हे मोदक बनवायचे. आता आपण हे हलवूया आणि थोडं थंड करून घेऊया. खूप जास्त गरम आहे हे. आता हे मिश्रण 5 मिनिटांनंतर थोडस सेट झालंय. आता हे आपल्याला थोडं मळून घ्यायचंय, म्हणजे त्याला ना अजून छान टेक्स्चर येतं, असं सॉफ्ट होतं हे मिश्रण. मग साईडचं जे आहे ना अशा प्रकारच्या चमच्याने साईडचं सगळं असं काढून घ्यायचं, नाहीतर ना ते तिथेच सुकत जाणार आणि मग ते असं कडक कडक होणार. म्हणून हे लगेचच अशा प्रकारे काढून घ्यायचं आणि यात मिक्स करायचं. आता मी हे काढून घेते आणि तुम्हाला दाखवते. आता हे जे चॉकलेटचं मिश्रण आहे ना ते आपल्याला चांगलं मळावं लागतं. एकतर तुम्ही प्लास्टिक पेपर वापरू शकता, बटर पेपर वापरू शकता, पण मी इथे इकोबेक पेपरचा वापर करणार आहे. हा इको फ्रेंडली आहे आणि रियुजेबल आहे. याला कोणत्याही प्रकारचं ग्रीसिंग करावं लागत नाही. तुम्ही दुसरं काही जर घेतलं तर तुम्हाला ग्रीसिंग करावं लागतं. हा बघा, हा वापरायला पण खूप इझी आहे. अशा प्रकारे एवढा तुकडा मी काढून घेते त्याचा आणि कटिंग पण छान होतं त्याचं, कारण इथे त्याला असं छान कटर दिलेलं आहे. अगदी इझिली अवेलेबल आहे. आणि तुम्हाला जर ऑनलाईन मागवायचं असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. आता सगळं मिश्रण मी याच्यावर काढून घेते, म्हणजे आपल्याला ते मळायला सोपं जाईल. हे गरम असतानाच आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे, नाहीतर ते तिथेच सेट होणार आहे. अशा प्रकारे दाबून दाबून त्याला आपण त्यातलं ऑइल रिलीज झालं पाहिजे. ऑइल जे आहे ते बाहेर आलं पाहिजे, तरच ते मोदक आपले सॉफ्ट होणार, नाहीतर मोदक कडक कडक होणार. आता इथे एक अजून एक आयडिया, म्हणजे आपल्याला जर वेळ नसेल तर आपण काय करायचं, आपलं घरातलं रोजचं जे लाटणं आहे ना ते घेऊन अशा प्रकारे मारायचं, म्हणजे त्याच्यातलं काजूतलं जे तेल आहे ना ते लगेच बाहेर आणि आपलं बॅटर जे आहे ना ते सॉफ्ट होतं. हे खूप जास्त गरम आहे. गरम असतानाच हे सगळं करायचं. थंड झालं तर मिश्रण जे आहे ना ते कढईतच सेट होणार तुमचं. म्हणून गरम असतानाच करायचं, म्हणजे हात तुम्ही लावू शकत नाही एवढं गरम आहे हे मिश्रण. आपण इथे इकोबेक पेपर वापरलाय, तो बघा अजिबात त्याला कोणतंही आपण ग्रीसिंग केलं नाही, पण जरा सुद्धा त्याला चिटकत नाही कशात, म्हणून हा मला जास्त आवडतो. आता बघा किती परफेक्ट आपला हा गोळा तयार झालाय आणि किती सॉफ्ट आहे बघा. आता आपण काय करायचंय, ह्याचे मी दोन भाग करणार आहे आणि एक जो भाग आहे ना तो आपण ह्या पेपरमध्ये असाच रॅप करून ठेवणार आहे, म्हणजे तो ना गरम राहील आणि आपले मोदक व्यवस्थित होतील. अशा प्रकारे त्याला रॅप करून ठेवायचे, म्हणजे तो गरमीने घट्ट होणार नाही आणि छान राहणार इकडे. हे आता मी मळून घेते हा, आणि याच्यात आता थोडासा मी अजून बदल करणार आहे. आधी हे मळून घेते, नंतर दाखवते तुम्हाला. इथे माझ्याकडे हे केकसाठी वगैरे आपण जे डेकोरेशनला घेतो ना ते स्ट्रेंथ आहेत, ते मी थोडेसे इथे घालणार आहे आणि ते याच्यात आपण मिक्स करून घेऊया, म्हणजे अजून कलरफुल आणि मुलांचे फेवरेटच असतात हे मोदक, त्याच्यामुळे छान वाटतात ते. आणि मोदक बनवण्यासाठी मी ही मोदक पट्टी वापरणार आहे. ह्याला कोणत्याही प्रकारचं ग्रीसिंगची आवश्यकता नसते. आता यातलं थोडं थोडं जे मिश्रण आहे ना ते आपण यात घालूया. खूप जास्त घालायचं नाही मिश्रण. तुम्ही मोदक पट्टी बंद करून पण घालू शकता, मी या अगोदर तुम्हाला दाखवलेलंच आहे. आणि दुसरी पद्धत म्हणजे थोडं थोडं मिश्रण असं घ्यायचं आणि आतमध्ये असं ठेवत जायचं एकाच बाजूला. अजून हे मिश्रण गरमच आहे, गरमच असताना हे मोदक बनवायला घ्यायचे. थंड करायचं नाही मिश्रण जास्त, सेट होणार नाही तर ते. हे अशा प्रकारे घातलं. आता हे बंद करायचं गच्च आणि आता वरून ह्याला दाब देत आतपर्यंत हे मिश्रण असं दाबून घ्यायचं व्यवस्थित. आणि वर एक्स्ट्रा जे आलेलं असेल ना ते सगळं काढून टाकायचं, नाहीतर आपला मोदक जो आहे ना तो चांगला उभा राहणार नाही. हे अशा प्रकारे कोणतीही यात भेसळ नाही, अगदी परफेक्ट चॉकलेट मोदक आपले तयार होतात. आता तुम्हाला दाखवते. हे पहा किती मस्त बघा दिसतंय ते. आणि आपण त्याच्यात ते डेकोरेशनचं घातलंय त्याच्यामुळे तर अजूनच छान दिसतंय. म्हणजे मार्केटमध्ये पण तुम्हाला एवढे छान मोदक मिळणार नाहीत. आता आपण हा बाहेर काढल्यानंतर थोडंसं साईडला राहतं की नाही ते लगेचच असं तुम्ही जरासं हाताने असं काढलं की नाही अगदी इझिली ते निघतं. हे बघा आणि असा हा आपला मोदक तयार होतो. तुम्ही प्लेन हवे प्लेन करू शकता, अजून तुम्हाला तुमच्याकडे काही डेकोरेशनचं असेल ते पण तुम्ही ऍड करू शकता. आता अशा प्रकारेच मी बाकीचे सगळे मोदक करून घेते.
आता आपण जो अर्धा गोळा घेतला होता त्याचे हे मोदक माझे तयार झाले आहेत. हे पहा अगदी परफेक्ट आपले मोदक तयार आहेत. हे आता उरलेल्या गोळ्याचे पण करून घेऊया. आता तुम्हाला प्लेन पाहिजे प्लेन ठेवा, किंवा असे फॅन्सी मोदक बनवायचे फॅन्सी बनवले तरी देखील चालतात. आपण जे साहित्य घेतलं होतं पाव किलो काजू आणि त्या सगळ्या साहित्यामध्ये बरोबर आपले 57 मोदक तयार झाले. हा पहा हा शेवटचा मोदक पण बघा किती परफेक्ट तयार झालाय तो. अगदी त्याची प्रत्येक पाकळी व्यवस्थित झाली आहे, इतके व्यवस्थित हे मोदक तयार होतात. फक्त आपण ज्या टिप्स आणि ट्रिक्स दिल्या आहेत त्याप्रमाणे मोदक आपण बनवले पाहिजेत. असे हे फॅन्सी चॉकलेट मोदक आपले तयार आहेत. तुम्ही पण लवकरात लवकर ट्राय करा. तर असे हे सुपर टेस्टी आणि दिसायलाही आकर्षक असे फॅन्सी चॉकलेट मोदक तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. आणि अशाच माझ्या रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर योगिताज किचन आणि योगिताज किचन एक्स्ट्राज आपल्या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.